नमस्कार, न्यूट्रीबस किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला साखरेची गाठी बनवून दाखवणार आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण गुढी उभारत असतो। गुढीपाडव्यासाठी आपल्याला साखरेची गाठी लागत असते आणि बाहेर कोरोनाचा सावट असल्यामुळे सर्व जिन्नस आपल्याला मिळतीलच असं नाहीये। तर गुढी उभारण्यासाठी आपल्याला जी साखरेची माळ लागते ती साखरेची माळ मी तुम्हाला करून दाखवते। तसंच खानदेशात गौराई बसवली जाते, त्या गौराईलाही साखरेची माळ घातली जाते। तर अगदी 10 मिनिटात होणार अशी रेसिपी आहे ही। तर चला आपण सुरुवात करू साखरेची माळ बनवायला। गाठीला एक सारखा आकार येण्यासाठी मी असे कप घेतलेत। कपच्या मागच्या साईडला असा खोलगट भाग असतो, यावर आपण पाक ओतायचा आहे। त्यासाठी मी असे 7 कप घेतलेले आहेत। त्या जाड असा दोरा घेतलेला आहे, मजबूत असा दोरा जाड घेतलेला आहे। जर आपल्याकडे असा दोरा नसेल मजबूत तर आपण हा असा रील वापरू शकता डबल टिबल करून। तर मी असा मजबूत जाड दोरा घेतला आहे। आणि जरी कप नसले आपल्याकडे तर आपण छोट्या वांगड्यांच्या साईजचं पण आपण करू शकतो। मी या मोठ्या वांगड्या करून दाखवणार आहे तुम्हाला एक डेमो म्हणून। तर चला तर मग आपण सुरुवात करू। आता मी 1 कप साखर घेतलेली आहे। साखर ओली होईल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं। तर पाणी जास्त झालं तर मग आपल्याला जास्त वेळ लागेल शिजायला, त्याला हे सतत पाक हलवत राहायचं आहे। गोळीबंद पाक करायचा आहे आपल्याला, त्यासाठी मीडियम गॅसवर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। हे बघा, या कलरचा इनो घ्यायचा आहे आपल्याला। अगदी अर्धा इनोची पॅकेट लागेल आपल्याला। इनो नसला तर आपण खाण्याचा सोडाही टाकू शकतो 2 चमचे। पाक आपल्याला गोळीबंदच करायचा आहे। गोळीबंद मी तुम्हाला दाखवणार आहे कसं असतं ते। लाडवासाठी आपण 1 तारी पाक बनवतो। तर या गाठीसाठी आपल्याला कडक पाक लागतो। साखर आपली विरघळलेली आहे, पाकही होत आला आहे आपला। जर आपली साखर घाण असेल, पाक आपल्याला खराब दिसत असेल तर तुम्ही 1 चमचा दूध घालून त्याची मळी काढून घेऊ शकता। हे बघा, आपण असं ताटात टाकल्यावर पाक असा पसरू लागला तर समजायचं अजून वेळ आहे आपला पाक जमायला। आणि नंतर पुन्हा करून बघायचं, जर असा मोत्यासारखा दाणा दिसला आपल्याला तर आपला पाक झालेला आहे असं समजायचं। पाक चेक करून झाल्यावर आपल्याला 1/2 टीस्पून इनो घालायचा आहे। इनो घातल्यानंतर आपला पाक छान फसफसून हलका होऊन येतो। 15 शुभ्र आपल्याला अशा गाठी तयार होतात। मग आपल्या या स्टेजला फास्ट हलवत राहायचंय। पाक लवकर कडक होतो त्यामुळे आपल्याला अगोदर दोरा आणि वाट्या वगैरे जे ज्यात आपण गाठी बनवणार आहोत त्याचा सेटअप अगोदर लावून ठेवायचा। हे बघा, मी गॅस बंद करते। हे बघा, आता आपण या ग्लासवर असं ओतायचं आहे। तुम्ही बघू शकता की छान बबल्स आलेले, छोटे छोटे नाजूकसे अशा गाठी तयार होणार आहेत आपल्या। आपण वाटीच्या साह्याने पण करू शकतो, पण वाटीने खूप जाड होतात दिसायला, असे छान नाजूक वाटत नाही। म्हणून मी अशा नाजूक एक सारख्या आकाराचे ग्लासच्या साह्याने करून दाखवणार आहे। कपाच्या मागच्या साईडला मी अगोदर तूप लावून घेतलंय, दोरा सेट लावून घेतलाय त्याच्यात। दोरा आपला मध्ये सटकू शकतो त्यामुळे आपण व्यवस्थित करून घेऊ शकतो। उरलेल्या पाकाचा आपण बताशेही करून घेऊ शकतो। हेच बताशे आपण दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी पण आपण वापरतो।
आहे की नाही सोपं, अगदी घरच्या घरी आपल्याला गाठी सुद्धा बनवणं अवघड नाही आहे। तेव्हा अशा चॉकलेटच्या गोळ्या येतात, हे आपण अशा वरती लावायचे आहेत। वेगवेगळ्या कलरच्या दहा मिनिटं आपण हे गार व्हायला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते की आपली गाठी कशी तयार झाली ते। हे बघा, आपल्या गाठी तयार आहेत। या पद्धतीने मी सर्व गाठी काढून घेतलेल्या आहेत। ही कपावरची गाठी मी कप फाडून काढून घेतलेली आहे। व्यवस्थित हलक्या हाताने काढायचं, माझं एक गाठी तुटली ते थोडी घाई केल्यामुळे। आणि ही बघा बांगड्याची, तुम्ही असंही ठेवू शकता किंवा मग हलक्या हाताने बांगडी प्रेस केली की आपली गाठी मोकळी होते। पण मला छान वाटतंय, बांगडीची बॉर्डर आली छान त्याला, तर मी बांगड्या ठेवणार आहे तशाच। तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि ह्यावर्षी बाहेरून न आणता घरीच गाठी तयार करा आणि गुठीला सजवा। आणि कशा झाले तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा।